सद्गुरू, आम्हाला असं वाटतं आजचे पालक उदार होत आहेत त्यांच्या मुलांच्या बाबतीत अनेक गोष्टींमध्ये, पण आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नाबाबत लोक अजूनही रूढीवादी आहेत आणि लोक लक्ष्मण रेखा आखतात जी त्यांची मुलं पार नाही करू शकत. हे फक्त सामाजिक भीतीमुळे का? म्हणजे म्हणतात ना, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. मग तरुण म्हणून आम्ही काय करू शकतो आमच्या पालकांची समजूत काढून त्यांना सामाजिक दबावातून बाहेर काढायला? हे पहा, भीती ही फक्त कोण काय म्हणेल याबाबत नसेलही. आपण आधी हे समजावून घ्यायला हवं, जाती व्यवस्था आहे काय. खरं तर मी हे म्हणण्याआधी तुम्ही हे समजावून घ्यावं असं मला वाटतं. मी कधीही कोणालाही विचारलं नाही तुझी जात काय आहे. माझ्या मनात तो विचार कधीच आला नाही. म्हणून मी आंतरजातीय लग्नांच्या विरोधात आहे. आता कोणीतरी मी म्हटलेल्या या वाक्याचा दुरुपयोग करेल आणि मला अडचणीत आणेल, पण मी असं करत राहतो कारण हे जरा जाणून बुजू नये. मी आंतरजातीय लग्नांच्या विरोधात आहे कारण आधी का बरं तुम्ही स्वतःला जातीने ओळखता आणि मग आंतरजातीय लग्न करायचा प्रयत्न करता? जेव्हा मी तरुण होतो तेव्हा जर मला कोणाशी तरी लग्न करायचं असल्यास मी विचारही केला नसता जात काय आहे याबद्दल. खरोखर हे घडले माझ्याबरोबर. माझी बायको मी कधीच तिला विचारलं नाही तिची जात काय आहे. मी एक दिवस घरी आलो आणि वडिलांना म्हटलं मी या मुलीशी लग्न करतोय. त्याने विचारलं कोण आहे ती. मी तिचं नाव सांगितलं. मला फक्त तिचं टोपण नाव माहिती होतं, मला तिचं पूर्ण नावही माहिती नव्हतं कारण टोपण नावानंच मी तिला हाक मारायचो. मग त्यांनी मला विचारलं तिचे वडील कोण आहेत. मी म्हटलं मला माहिती नाही. ते म्हणाले काय, तुला तिच्या वडिलांचं नाव माहिती नाही आणि तू लग्न करणार आहेस तिच्याशी. मी म्हटलं मला फक्त मुलीशी लग्न करायचं आहे. तिच्या वडिलांशी मला लग्न करायचं नाही आहे, ना तिच्या प्रॉपर्टीशी, ना तिच्या खानदानाशी, ना इतर कशाशीही. मी फक्त मुलीशी लग्न करतोय. जात काय त्यांची. मी म्हटलं मला माहिती नाही. काय तुला त्यांची जात माहिती नाही. मी म्हटलं मला माहिती नाही कारण लोकांनी मला काय सांगितले ते जर सोडलं तर मला कुठंच माझी मला जात जाणवत नाही. मी स्वतःला जातीच्या साच्यातून बाहेर काढले पूर्णपणे. मी कशातच मला बंदिस्त करून घेतलेलं नाही आहे म्हणून मी तिची सुद्धा जात बघितली नाही. तर मी सांगून टाकलं माझ्या बायकोला. मी म्हणालो तू माझी बायको आहेस, झालं. ती म्हणाली एवढंच, साक्षीदार नाही, तयारी नाही, हारतोरे नाहीत. मी म्हणालो हे बघ, कोणीही साक्षीदार मला कधीच बांधून ठेवू शकत नाही कशाशीही. मी जेव्हा काय म्हणतो तेवढं पुरेसं आहे, मी कधीच त्यावर माघार घेणार नाही. मी म्हणालो माझं लग्न झालंय तुझ्याशी बस. आणि मी आलो आणि सर्वांना सांगितलं माझं लग्न झालंय. ते म्हणाले कधी, कुठे, कसं, त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे. ही माझी बायको आहे आणि तेवढं पुरेसं आहे. म्हणून मी म्हणतोय आधी तुम्ही का स्वतःला जातीत बांधताय आणि मग त्याचं आंतरजातीय करताय, गरजच नाही. पण एक अशी सामाजिक व्यवस्था आहे या देशात. ही जाती व्यवस्था का टिकून राहिली आहे कारण हा एकमेव मार्ग होता कार्यकौशल्य पिढी दर पिढी पुढे घेऊन जाण्याचा. समजा तुमचे वडील सोनार आहेत, आता ते तुमचं लग्न फक्त दुसऱ्या सोनाराशीच लावणार कारण तुमच्या लहानपणापासूनच तुम्ही त्यांना मदत केली एक सोनार म्हणून. हे आणि ते उचलून तुम्हाला माहिती आहे ते कसं हाताळायचं. समजा त्यांनी अचानक तुमचं लग्न लोहाराशी लावून दिलं, तुम्हाला त्या घरात हरवल्यासारखं वाटेल आणि तुम्हाला त्याबद्दल काही माहिती नाही कारण ते कौशल्य पिढ्यानपिढ्या पुढे घेऊन जाऊ शकले फक्त वंश परंपरेतून. आज आपल्याला माहिती नाही याचे वडील काय आहेत, पण आता हा एक इंजिनियर झालाय. आपल्याला माहिती नाही तुझे पालक काय आहेत, आता तू बायोमध्ये काहीतरी करतेस. कारण आज आपल्याकडे संस्था आहेत ज्ञान आणि कौशल्य प्रसारित करण्यासाठी. जेव्हा अशा संस्था नव्हत्या, केवळ कुटुंब व्यवस्था हीच एक संस्था होती कौशल्य प्रसारित करण्यासाठी. म्हणून आपल्याला त्या ढवळाढवळ करायची नव्हती, म्हणून आपण ती जपली. आता ती निष्फळ झाली आहे. जाती व्यवस्थेचा एक भाग आता निष्फळ झालाय. आणखी एक कारण का लोक जातीला धरून आहेत, कारण या देशात सामाजिक सुरक्षा नाही आहे. जर उद्या काहीतरी चुकीचं घडलं तुमच्या आयुष्यात, एखाद्या अनोळखी मुलाशी तुम्ही लग्न केलं, काहीतरी विपरीत घडलं, तुम्ही आजारी पडलात किंवा तू आजारी पडला किंवा अपघात झाला, काहीतरी झालं, आता तुम्ही विसंबून राहू शकता केवळ तुमच्या जातीच्या लोकांवर. तुम्ही जा आणि ठोठावा इतर कोणाचं दार, ते तुम्हाला दार उघडणार नाहीत. तुम्हाला तुमच्याच जातीच्या लोकांकडे जावं लागतं. जर तुम्ही म्हणालात मी या जातीतला आहे, ते म्हणतील ये आपण काहीतरी करू तुझ्यासाठी. तर ही सामाजिक सुरक्षा तुमच्याजवळ अजूनही आहे. शहरी भागात यानं जास्त काही फरक पडत नाही कारण तुमच्याकडे इन्शुरन्स आहे, हे आहे आणि ते आहे.
पण ग्रामीण भागात जर तुम्ही तुमच्या जातीबाहेर पडला तर मग तुम्हाला केवळ स्वतःवरच विचंबून राहावं लागतं. जर काही गडबड झाली तुमच्याबरोबर कोणी उभं राहणार नाही. तर ही आहे सामाजिक सुरक्षा व्यवस्था. म्हणून आंतरजातीय विवाह वगैरे करून जाती व्यवस्था संपवण्याची चिंता करू नका. जर तुम्ही सर्वांसाठी योग्य अशी एक सामाजिक सुरक्षा व्यवस्थेची तरतूद केली तर जाती व्यवस्था आपोआप नाहीशी होईल. कुणालाही तिला मारण्याची गरज उरणार नाही. ती आपसुकच संपुष्टात येईल.